पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख आगामी विधानसभा चुनाव में दक्षिण पश्चिम से लड़ेंगे, ऐसी चर्चाएं चल रही है। इसी मुद्दे पर बात करते हुए विधायक रोहित पवार ने कहा कि अनिल देशमुख दक्षिण पश्चिम से चुनाव लड़ेंगे तो देवेंद्र फडणवीस के लिए चैलेंज रहेगा। आता शेवटी देशमुख साहब या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल, पण गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर लोकसभेची लीड 2019 आणि 2024 याच्यामध्ये यंदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघातून गडकरी साहेबांना लीड कमी झालेली आहे, म्हणजे कुठेतरी तिथं नाराजगी आहे। नागपूरमध्ये आता लोकच आंदोलन करायला लागलेले आहे की आता विकास बंद करा, का तुम्ही विकास करता, विकास करत असताना त्यातून पैसा खाता आणि त्याच्यामध्ये थोडा जरी पाऊस आला तरी सामान्य लोकांना मोठ्या अडचणी ह्या सोसाव्या लागतात। तुम्ही महाराष्ट्राचे नेते असले तरी तुमचं शहरच जर विकासाच्या बाबतीत चुकीच्या दिशेने जात असेल तर लोक या बाबतीत नाराज आहेत, त्यामुळे अनिल देशमुख साहेब उभे राहिले तेच मोठा चॅलेंज हे देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच देऊ शकतील। पण तसंच काँग्रेसचे पण काही उमेदवार आहेत जे तिथं असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना चॅलेंज देतील। पण एक सांगतो, या महाराष्ट्रामध्ये हे सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्यांना त्यांचा मतदारसंघसुद्धा सोडता येणार नाही अशी परिस्थिती या इलेक्शनमध्ये येणार आहे।